बरोबर 4 महिन्यापूर्वी म्हणजे 22 मार्चला संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनचं पर्व सुरू झालं आणि कोरोनाशी लढाई सुरू झाली. कोरोनाला पराभूत करण्याचा चंग आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी बांधला आणि ते युद्ध आम्ही सुरू केले. 2020 22 मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मी लॉकआउट झालो. लॉकआउट अशा अर्थ झालं की लढाई करायची असेल कोरोनाशी तर रस्त्यावर उतरून करावी या मताचा मी कार्य करतो. सुरुवात अशी आम्ही केली की जे बेघर लोक होते त्यांच्यासाठी आम्ही घरात अन्न शिजवून त्यांना वाटपाची यंत्रणा उभी केली. संपूर्ण प्रभाग हा सॅनिटाईज करण्याचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की लोकांच्या मध्ये एक निराशा पसरली होती. ती निराशा कोरोनाने जास्त लोकांसाठी कोरोनाने कमी लोकांसाठी जास्त अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये निराशा आली. मला वाटायला लागली लोक कोरोनानं बाधित होण्यापेक्षा उपासमारेने बाधित जास्त होती ही भीती मला वाटायला. त्याच्यानंतर मी लगेचच करोना रेषेवर वाटपाचं काम सुरू केलं. सर्व आम्ही मित्रमंडळी एकत्रित आलो. त्याच्यामध्ये भोजन हिताश संघ असेल, शिला सागर ट्रस्ट असेल आणि शिवाडेसाठी संस्था बरेचसे ज्ञात अज्ञात मित्रांनी मदत केली आणि इथून ती सगळ्या घरामध्ये आम्ही रेशन पोहोचवलं. विशेष उल्लेखनीय बाब अशी की शिवाडी सारख्या संस्थेने त्याचे कार्यकर्ते माझे मित्र मॅथ्यू मॅटन यांनी देखील फार मोलाचे कार्य केले आणि सहकारी मित्र दिलीपजी पुराडे यांनी देखील त्यात अग्रभागी राहिले. माझे पूर्ण कुटुंबीय माझे सर्व कार्यकर्ते त्यात अग्रभागी राहिले आणि कोरोनाच्या युद्धामध्ये आम्ही ससल पुढे सर लोकांना रेशन वाटप केल्यामुळं लोक घरात बसली लोकांमध्ये थोडासा दिलासा मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलं असेल ते डीजे संस्थेच्या मार्फत आम्ही येरवडा परिसरामध्ये तब्बल सरासरी 7 ते 7 दवाखाने आम्ही सुरू केले. त्या दवाखान्याच्या माध्यमातून आम्ही कोविडचे जे पेशंट आहेत ते तपासण्याचं काम आम्ही सुरू केलं. आमच्या हाती बरेचसे कोविडचे सस्पेक्टेड पेशंट लागले. त्यांना कोविड असण्याची दाट शक्यता तिसरी पेशंट शोधले आणि त्या सगळे तपासणीची व्यवस्था करायला सुरुवात केली. त्यावेळेस लक्षात आलं की कोविड सेंटरची मर्यादा फार कमी होती, विशेषतः नायडूमध्ये आणि खराडीला असलेल्या रुग्णालयामध्ये या परिसरातील रुग्णाची व्यवस्था होत नव्हती. मग माझ्या आग्रह खात्यात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आणि सर्व माझ्या सरकारी अधिकारी बांधवांनी मला सहाय्य केलं आणि येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि प्रतिमी लोहजी वसा साळवे इथं 7 सेंटर आम्ही सुरू केलं. आणि विशेष बाब म्हणजे भारतीय जैन संघटनेने अण्णाभाऊ साठे स्मारकामध्ये विशेष बाब म्हणून 7 सेंटरची उभारणी केली. त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक माननीय शांतीभाऊ मुख यांनी मोलाचं कार्य केलं. माझे सहकारी मित्र अमितजी मुनकर यांनी देखील फार सक्रिय भाग घेतला आणि कोविड सेंटरचे साकार झालं. त्याच्यामुळं तब्बल या परिसरातले आज सगळ्या 10,000 वरती स्वॅब टेस्टिंग करू शकलेलं आहे आणि 10,000 स्वॅब टेस्टिंग करत असताना या परिसरामध्ये तब्बल आजपर्यंत ऍक्टिव्ह पेशंट जवळपास आता 600 आजच्या तारखेला 609 ऍक्टिव्ह पेशंट आहेत आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एवढा परिसर जो माझा प्रभाव आहे त्या फक्त 103 आहे. ज्या स्वॅब टेस्टिंगच्या अगोदर पुणे शहरातले जे हॉटस्पॉट होऊन जे डिक्लेअर झाले होते त्या झॅन हॉटस्पॉटमध्ये एरवडाचं नाव फार पुढे होतं, विशेषतः माझ्या प्रभागाचं नाव पुढे होतं. आज अभिमानं सांगेल की जे आम्ही सुरुवातीपासून जे प्रयत्न केले त्याच्यामुळे या परिसरातील जो कोरोनाचा
कोविडचा पेशंट जो आहे त्याचा जो आकडा हा खाली आलेला आहे. आज या परिसरात मागे सांगितलं 109 ॲक्टिव्ह आहे. एकेकाळी 80-300 ॲक्टिव्ह असायचे, ते 109 आलेलं आहे. आणि साधे कशामुळे झालं की ज्या पद्धतीने आम्ही इथं काम उभं केलं, ज्या पद्धतीने मला सहकारी मित्र भेटले, विशेष समस्या होत्या, विशेषतः या भागामध्ये स्वच्छतेची फार मोठी गैरसोय होती. विशेषतः जे पब्लिक टॉयलेट होते त्याचं फोकस करणे जास्त गरजेचं होतं. फोकस अशासाठी की पब्लिक टॉयलेटमध्ये आणि स्वच्छतेच्या अभावामध्ये कोरोनाचे पेशंट वाढण्याचा फार मोठा धोका असतो. अस्वच्छ टॉयलेट असेल त्या ठिकाणी संसर्ग बाधित कोरोनाचा जो पेशंट गेला त्याच्यामुळे त्या लोकांना कोरोना पसर त्यांच्यामुळे जे कोरोनाचा रोग आहे तो पसरण्यासाठी फार मोठी सक्रियता मिळते. असं असताना शिवाय सारखी संस्था पुढे आली, माझे मित्र नॅशनल मॅथमॅटिक पुढे आले, त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल उचललं, अग्रभागी राहिले त्या सगळ्यांनी मिळून. कम्युनिटी टॉयलेट जे आहे ते सार्वजनिक टॉयलेट आहे, सार्वजनिक संदेश आहे, त्याच्यावर फोकस केला, त्याची स्वच्छता करण्यासाठी अग्रभागी राहिले. विशेष बाब म्हणजे त्याला त्याचं सॅनिटायझेशन करणं, त्याला त्याची स्वच्छता ठेवायची, त्याचबरोबर तिथे कचरा असेल काही घाण असेल ती उचलायची, आणि सदाचा परिसर हा स्वच्छ राहिला पाहिजे, जेणेकरून लोकांच्यामध्ये जो संसर्ग बाधित पाना जो होता त्याचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी फार मोठं काम केलं. शिवाय तिथंच नाही थांब, मॅथ्यू मॅकम यांनी आम्ही जर धान्य वाटप करत होतो आम्हाला सतत 3000 किटची मदत केली, त्यांनी केली 3000 त्यांनी रेशन पुरवलं, आमच्या मागे त्यांनी रेशन पुरवलं. तर त्याच्याही पेक्षा उल्लेखनीय बाब अशी आहे की या परिसरामध्ये अंध अपंग मतिमंद विशेष जी मुलं असतात, त्याचबरोबर जे डायलिसिसचे पेशंट असतात, त्याचबरोबर जे कुटुंब ज्याच्या घरामध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती फार खालवलेली आहे, अशा लोकांना धान्य वाटपाचं काम. मला खरंच अभिमान आहे शिवाय संस्थेचा आणि मोटिवेटर सरांचा की त्यांनी एक उच्च प्रतीचं धान्याचं किट इथं आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये जवळपास 2000 अंध अपंग विशेष त्याचबरोबर गतिमंद असतील ते आणि त्याचबरोबर जे डायलिसिसचे पेशंट आणि अन्य HIV चे पेशंट असतील, ही जी मंडळी आहे की ज्यांना जगणं मुश्किल झालं होतं अशा परिवारांना धान्य वाटपाचं काम केलं. त्याच्यामुळे देखील एक चांगला दिलासा या भागात मिळाला, साहजिकच त्याच्यामध्येही कोरोना आता मिळाला. आज धारावी मॉडेलचं नाव घेतात पण धारावी मॉडेलपेक्षा स्वॅडीने एक जे काम केलेलं होतं ते या परिसरात जे काम उभं केलं त्याच्यामुळं ह्या परिसरातला पेशंट जो आहे कोविडचा तो कमी झाला. मागे सांगितल्याप्रमाणे जो उच्चांकावर गेलेला आकडा तो कमी आला होता. आज संपूर्ण पुणे शहरामध्ये रोज सरासरी 1500-1800 रुग्ण सापडतात, परंतु ह्या परिसरामध्ये ती रुग्णांची संख्या अत्यंत ही मला सांगितलं अभिमान वाटतो. खरं तसं दुःखाची बाब आहे की संपूर्ण पुणे शहर पाहतो, परंतु आज त्याच्यावरही देखील एक उपाय आम्ही शोधलेला आहे. भारतीय जैन संघटना यासाठी पुढे आहे, त्यांनी आणि आम्ही म्हणून झिरो मिशनचा एक प्रोग्राम राबवला सुरुवात. आज आमचा पहिला दिवस आहे. झिरो मिशन म्हणजे काय? झिरो मिशन म्हणजे असं की एवढ्या परिसरामध्ये संपूर्ण जे स्लम एरिया आहे त्यामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन जे कोमॉर्बिडिटीचे पेशंट आहेत, जे धोकादायक स्थितीतले रुग्ण असतात, त्या धोकादायक स्थितीतले जे नागरिक असतात त्यांना तपासण्याच्या म्हणून आज आम्ही 96 लोकांना तपासा पहिला दिवस. उद्यापासून आम्ही एवढ्यातील प्रत्येक घरामध्ये जाणार आहोत, प्रत्येक भागात जाणार आहोत आणि त्या भागामध्ये कोविडचे पेशंट शोधून आम्ही त्यांच्यावर उपचार करणार. हे सगळं करत असताना भारतीय विद्या संघाचे माननीय रत्नकरजी गायकवाड यांनी फार मोठा आशीर्वाद आम्हाला दिला. माझे सगळे प्रशंजी वाघरे यांनी आशीर्वाद दिला. एम टी कामळे साहेब असतील आणि बरेच नाव आहेत त्याच्यामध्ये, सगळ्यांनी फार मोठं सहकार्य.
वर्षच म्हणजे त्या संघाने देखील डॉक्टर आपल्या दारीशी योजना चालू होती त्यावेळी देखील सक्रिय डॉक्टरच्या बाबतीत त्यांनी मदत केली. अशा अनेक गोष्टी तर घडल्या त्यामुळे इथला जो कोरोनाचा जो पेशंट आहे तो इथं उतरला. मला विशेष नाव घ्यावं लागेल माझे सहकारी अतुलजी घोडे यांचं आणि सहकारी अमितजी लोकड यांचं, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आणि त्यांचा नेहमीच आमच्यावर आशीर्वाद राहतो पहिल्यांदा पंचम आहे त्यांनी इस्कर्चे त्यांनी देखील आम्हाला फार मोठी मदत केली जेणेकरून आम्ही ट्रीट ऑफर करू शकलो लोकांमध्ये. आपल्या कोविडचा पैसा कमी होऊ शकला त्यांचं देखील फार मोठी योगदान आपण दिसू शकत नाही. आणि अशा पद्धतीने लढाई आम्ही जारी ठेवलेली आहे. आज दूरदर्शन आम्ही सुरू केलं विश्वासाचं या ठिकाणी मला द्यावा सांगतो की एक महिन्याच्या आतमध्ये या परिसरात एक देखील कोविडचा रुग्ण सापडणार नाही इतकी ग्वाही मी तुम्हाला या तस्वीर देतो. हा विश्वास इथे व्यक्त करतो. जय हिंद जय हिंद. Thank you.